नमस्कार, मी विशाल. आजच्या करिअर टॉक टाइम मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. करिअरचा कोणताही टप्पा गाठत असताना खरं तर भाषेचं ज्ञान असणं फार आवश्यक आहे. आपण बोलतो ती भाषा तर आहेच, म्हणजे लहानपणापासून ती आपल्या सोबत असते आणि पुढे ती विकसित होतच राहते. पण करिअरमध्ये इंग्लिश बोलणं हा देखील एक महत्त्वाचा विषय, कारण यातनंच आपण वेगवेगळ्या सेक्टरशी खरं तर कनेक्ट होत असतो. म्हणून इंग्लिश येणं फार आवश्यक असतं. पण आजही आपल्यामध्ये इंग्लिश बोलण्याला घेऊन, म्हणजेच इंग्लिश स्पीकिंगला घेऊन एक फार मोठा न्यूनगंड आहे. म्हणजे हे मला येणारच नाही, मला हे येतच नाही, आणि तोच न्यूनगंड घालवण्याचा प्रयत्न म्हणण्यापेक्षा आज ते आपण करणारच आहोत असं आपण म्हणूया. आजचा आपला विषय आहे इंग्लिश स्पीकिंग. आज इंग्लिश स्पीकिंग या विषयाला घेऊन आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता आपल्याबरोबर आहेत खास पाहुणे. आपल्याबरोबर एक प्राध्यापक श्रीपाद सामंत. आपलं आयबीएन लोकमतच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. नेहमीच आपण या विषयाला घेऊन वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन भेटत असतो आणि आजही इंग्लिश स्पीकिंग. मला असं वाटतं की जे नवीन दर्शक आपले बसलेले आहेत आत्ता हा टॉक टाइम बघण्याकरता, त्यांच्याकरता, म्हणजे सगळ्याच वयोगटातल्या लोकांकरता आज आपण बोलतोय, तर सुरुवातीला मला सगळ्यांना अपील करायचं आहे की या विषयाला घेऊन जर आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आम्हाला फोन करू शकता. त्याकरता आमचा फोन नंबर आहे 0226689923. अगदी बेसिक तिथपासून सुरुवात करूयात. नक्की, निश्चित. मला इंग्लिश बोलायचं आहे, मला वाचता येते, मला ते समजतंय, पण बोलायला गेलो तिथे मात्र गोंधळ होतो. सध्या मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातनं भाषा कशी शिकता येते याच्यावर बरंच विवेचन चालू आहे. त्यात दोन प्रणाली त्यांनी पाहिले आहेत की खूप उपयोगाला येतात. एक जुनी पद्धत आहे, ती म्हणजे तुम्ही जेवढे शब्द तुमचे पाठ कराल, जेवढ्या वेळेला ते शब्द पाठ कराल, तेवढी तुमची भाषा सुधारते, अशी एक जुनी विचारसरणी होती. आणि आता असं नवीन लोकांना वाटतंय की जास्त भाषेच्या दृष्टिकोनातनं प्रभावीपणे शिकवण्याचं साधन म्हणजे तुम्ही जितक्या वेगवेगळ्या प्रसंगांना तोंड द्याल आणि त्या वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये भाषा कशी वापरली जाते हे तुमच्या कानावर पडतं, याचा तुम्हाला भाषा शिकायला खूप उपयोग होतो. त्यामुळे ह्या दोन प्रणाली आहेत, एक म्हणजे द क्लासरूम मेथड आणि दुसरी म्हणजे द फंक्शनल मेथड. तर फंक्शनल मेथडला सध्या रिसर्च जास्त प्रिफर करतं. असं वाटतं लोकांना की फंक्शनल मेथडमुळे माणसं चांगली भाषा बोलू शकतात, कोणतीही भाषा चांगली बोलू शकतील असं त्यांना वाटतं. ओके, यातला पहिला टप्पा आहे तो शब्दसंग्रह वाढवणं. हो, अगदी. आपण फोन घेऊयात, फोन यायला सुरुवात झाली आहे. नंदुरबारवरनं विजय मराठे आपल्या बरोबर. विजयजी, आपला प्रश्न विचारा. सर, माझा मुलगा फर्स्ट स्टँडर्ड ला आहे, आपली आमची मातृभाषा मराठी आहे, तर मग त्या मुलाला बुक कसं इंग्लिश शिकवायचं आणि त्याचे संवाद कसा घ्यायचे त्याच्याशी. माझे बो इंग्लिश म्हणी का बो हे गोष्टी व्यवस्थित आहे, त्यालाच प्रोनाऊन्स असं करायचं, या गोष्टी असं, म्हणजे इंग्लिश म्हणजे काय, कसं रीतीने समजायचं बो त्याला, जी मातृभाषा. पालक म्हणून त्यांचा प्रश्न आहे खरं तर, त्यांचा मुलगा इंग्लिश मिडियमला आहे आणि अशा वेळी ज्यावेळेस त्या मुलाचा अभ्यास घेतात. मी सगळ्यात पहिले त्यांना एक समजवायचा प्रयत्न करतो की भाषेची तीन अंग आहेत. बोलीभाषेची म्हणजे बोलायची भाषा, स्पोकन इंग्लिश. पहिलं म्हणजे तुम्हाला शब्दसाठा वाढवावा लागेल, दुसरं म्हणजे तुम्हाला मुलांना सर्वांनाच, दुसरं म्हणजे वाक्यरचना आणि व्याकरण याचं व्यवस्थित ज्ञान आत्मसात करावं लागेल, आणि तिसरं म्हणजे उच्चारण. आणि उच्चारणाचा भाग जो आहे तो प्रत्येक राष्ट्राचा वेगळा वेगळा असतो, त्यामुळे नंतर आपण थोडक्यात त्याच्यावर बोलू. पण यात पहिल्या दोन गोष्टींवरती त्यांनी लक्ष द्यावं, मुलांचा शब्दसाठा कसा वाढेल आणि दोन वाक्यरचना आणि व्याकरण हे त्यांचं कसं पक्क होईल, या दोन गोष्टींवरती जास्त भर द्यावा, देणं आवश्यक. आपण पुढला फोन घेऊयात. परळी वैद्यनाथ वरनं सुनील काळे आपल्या बरोबर आहे. सुनीलजी, आपला प्रश्न विचारा. हा सर, मला हे विचारायचं होतं की आम्ही तालुका प्लेसला राहतो आणि आमच्या मुलांना आम्ही इंग्लिश मिडियमला टाकलेलं आहे, परंतु मग त्यांना इथं घरून नेमकं कसा बॅकअप द्यावा इंग्लिश त्यांची सुधारण्यासाठी, कारण शाळेमध्ये तेवढं बोलल्या जात नाही, पण पूर्ण सिलेबस मात्र इंग्लिश मधून आहे, तर स्पोकन इंग्लिश साठी घरून त्यांना नेमकं कसं बॅकअप द्यावं, आम्ही काय करावं आम्ही. सर्वप्रथम मी तुम्हाला जी पूर्वापार पद्धत चालत आलेली आहे म्हणजे बोला आणि शिका, आणि त्यासाठी चांगली पुस्तकं वगैरे आहेत त्याच्याबद्दल सांगायचा प्रयत्न करतो. मग तदनंतर मी आणखीन इतर काय पद्धती वापरता येतील ते सांगतो. तर सध्या शब्दसाठा आपण एक नंबरला घेतलेला आहे, तर शब्दसाठा वाढवण्यासाठी काही चांगली इंग्रजी पुस्तकं आहेत, त्यातलं एक म्हणजे 30 डेज
टुवर्ड्स अ बेटर वोकॅब्युलरी. हे पुस्तक फारच उपयोगाचं आहे, 30 डेज टुवर्ड्स अ बेटर वोकॅब्युलरी. पण काही कारणास्तव ते पुस्तक सर्वत्र उपलब्ध नसतं. तर दुसरं पुस्तक आहे वर्ड पॉवर मेड इझी. हे वर्ड पॉवर मेड इझी तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला 30 डेज टुवर्ड्स अ बेटर वोकॅब्युलरी नाही मिळालं तर. ही पुस्तकं जागतिक पातळीची पुस्तकं आहेत आणि त्याने इंग्रजी नक्कीच सुधारतं. पण या पुस्तकांच्या व्यतिरिक्त सुद्धा भारतामध्ये सुद्धा फार चांगली एक सिरीज पूर्ण अख्खी पुस्तकांची आहे. ती केव नायर या प्रोफेसरांची आहे आणि नेटवरती सर्फ केलं तर त्यांची वेबसाईट आहे, फ्लुएन्झी नावाची वेबसाईट आहे. तर तुम्ही नक्कीच ती सुरू करू शकता. काही त्या वेबसाईटवरती जाऊन फ्रीली अवेलेबल सॅम्पल्स आहेत, PDFs आहेत, त्याच्यापासून तुम्ही आधी सुरू करा आणि तुम्हाला पटल्यास ते मग आणखीन त्या पुस्तकांची सिरीज तुम्ही घेऊ शकता. अगदी. आपण पुढला फोन घेऊयात. पुण्यावरनं अनिल गोरे आपल्या बरोबर आहेत. अनिलजी आपला प्रश्न विचारा. हा, मी एक प्रश्न असा विचारतो आहे की आपली जगातल्या कोणतीही भाषा एकदा त्यातले शब्द आणि वाक्यरचना समजली की कोणालाही बोलता येते. मला मी कधीही गुजराती औपचारिकरित्या न शिकवता मी गुजराती बोलू शकतो, हिंदी बोलू शकतो. ज्यासाठी मी स्पोकन हिंदी किंवा स्पोकन गुजराती कधीही शिकलेलो नाही, पण मी या दोन्ही भाषेत भाषण सुद्धा देऊ शकतो. फक्त इंग्रजीलाच सगळं काही शिकल्यानंतर पुन्हा बोलण्यासाठी वेगळं प्रशिक्षण घेण्यासारखी इतकी वाईट परिस्थिती या भाषेवर का आली आहे, असा एक माझा महत्वाचा प्रश्न आहे तात्विक म्हणून. एक फारच चांगला प्रश्न आहे हा. काय, इंग्रजी भाषा ही, मी इंग्रजीचा प्राध्यापक असताना सुद्धा सांगतो, अवैज्ञानिक भाषा आहे. म्हणजे त्याच्यामध्ये उच्चारणांची म्हणा, व्याकरणाची म्हणा, फारच, ज्याला आम्ही इंग्रजीमध्ये एम्पिरिकल शब्द वापरतो, तर सर्व काही थंबरूल्सवर चालतं. म्हणजे त्याला संस्कृतसारखं किंवा इतर मराठी इतर भारतीय भाषांसारखं अगदी ठासलेलं व्याकरण, ही पाणिनीचे फॉर एक्झाम्पल जे सिद्धांत आहेत ते सिद्धांत आजही न बदलत नाहीत आणि ते तसेच्या तसेच राहतात व्याकरणाच्या बाबतीतले. इंग्रजीत तसं नाही आहे. त्यामुळे ही भाषा, तो भाषेचा प्रॉब्लेम आहे, पण आज ती भाषा जागतिक पातळीची भाषा आहे. त्यामुळे भाषेचा जरी प्रॉब्लेम असला, भाषेमध्ये मूळ काही गोष्टी अशा असल्या ज्याला ज्यात सुधारणेला वाव आहे, तरी आपण तो त्या आपल्याला त्याच्यावर मात करणं गरजेचं आहे. त्यामुळे गरज आपली असल्या कारणाने ती कठीण असली भाषा तरी आपल्याला ती शिकावी लागेल. अगदी. आपण पुढला फोन घेऊयात. जळगाववरनं तुषार पाटील आपल्या बरोबर आहेत. तुषारजी आपला प्रश्न विचारा. हॅलो सर. हा बोला. सर, माझा प्रश्न असा होता की बऱ्याच ठिकाणी मी असं पाहिलेलं आहे की त्या ठिकाणी लोक असं त्या ठिकाणी बॅनर करून सांगतात की तुम्ही 15 दिवसात 1 महिन्यात इंग्रजी शिकाल, तर ते कितपत योग्य आहे. हा प्रश्न माझ्यासाठी होता की त्या ठिकाणी खरंच तसं शिकतो का माणूस 15 दिवसात किंवा 1 महिन्यामध्ये इंग्रजी शिकतो का. वास्तविक ते जागेवर अवलंबून आहे. कुठे तुम्ही जाताय आणि तिकडच्या पद्धती कशा आहेत याच्यावर ते अवलंबून आहे. मात्र मी तुम्हाला एक निश्चित सांगेन की बहुतेक इंग्रजी शिकण्याचे जे मास्तर आहेत ते एक गोष्ट सांगतात की समथिंग इज बेटर दॅन नथिंग. मग तुम्ही काहीतरी पाऊल उचललं तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल. काहीही न करण्यापेक्षा काही केलेलं बरं. त्यामुळे कुठेही जाल तिथे तुमचा काही अंशी तरी फायदा होईल. आता किती फायदा होईल ते तिकडच्या पद्धतींवर अवलंबून आहे. मी तुम्हाला एवढंच सांगेन की दोन प्रकारचे कोर्स असतात. एक असतात ते वीकेंड कोर्सेस असतात आणि दुसरे असतात ते कमी कालावधीमध्ये अधिक शिकण्याचे कोर्सेस असतात. वीकेंड कोर्सेसचा विशेष फायदा होत नाही, कारण 5 ते 6 दिवस सातत्याने तुम्ही त्यांच्या त्या भाषेशी संबंधित न राहिल्यामुळे तुम्हाला पटकन ती भाषा अवगत होत नाही. पण जे कोर्सेस रोजच्या रोज एक ठराविक कालावधीसाठी असतात ते कोर्सेस निश्चित घ्यावे. 15 दिवस, 1 महिना, 3 महिन्याचे वगैरे, आठवड्यातनं 5 दिवसाचे वगैरे कोर्सेस असले तर त्याचा निश्चित उपयोग होतो तुम्हाला ही भाषा शिकण्यासाठी, असं मला वाटतं. अगदी. आपण पुढला फोन घेऊयात. पुढला फोन आपल्याकडे, पुढला फोन आपला कनेक्ट होस, तर मला हा एक मुद्दा विचारायचा होता आपल्याला की जसं आपण म्हणाल की पहिले शब्दसंग्रह वाढवणं, नंतर वाक्यरचना आणि व्याकरण, खरं हा, पण हे सगळं करत असताना बोलणं, तो कॉन्फिडन्स येत नाही. म्हणजे मला तुमच्याशी बोलायचं सर, पण तरी माझ्या मनात हा विषय राहतो की अरे हे इंग्लिशचे प्राध्यापक आहेत आणि मी बोलतोय खरी, मी धाडस करतोय तरी, पण मी चुकलो कुठे तर. बरोबर. मला एक कार्यक्रम आठवतोय आपल्याच एका मराठी वाहिनीवरती,
एक कार्यक्रम आहे, एका भाऊजींनी एका वहिनींना विचारलं की तुमच्या स्वभावामध्ये आणि तुमच्या, त्यांचा ठराविक प्रश्न आहे, तुमच्या मिस्टरांच्या स्वभावामध्ये काय फरक आहे. तर त्या बाई म्हणाल्या की मी शॉर्ट टेम्पर्ड आहेत आणि ते हॉट टेम्पर्ड आहेत. म्हणजे त्यांच्या हिशोबाने वास्तविक दोन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे, तापट आहेत. पण त्यांच्या हिशोबाने शॉर्ट टेम्पर्ड म्हणजे कमी टेम्पर असलेलं, कमी तापट, आणि हॉट टेम्पर्ड म्हणजे अधिक तापट, असं त्यांनी स्वतःचा असं सोयीस्कर अर्थ लावला. तर आपल्याला बहुतेक हीच भीती असते की मी जे बोलतोय ते हास्यास्पद ठरू नये, समोरचा त्याच्यावरती हसू नये, आणि त्या भीतीपोटी आपण बोलत नाही. पण आपण चुका केल्याशिवाय आपण बोलायला शिकूच शकत नाही. अच्छा, त्यामुळे आपल्याला बोलणं गरजेचं आहे. आणि आपल्याला अशा एका व्यक्तीची आवश्यकता असते की जी व्यक्ती आपल्याला चुका आपल्या सांगेल, आणि मग त्या चुका आपण नमूद करून पुन्हा त्या चुका न करणं. नवीन चुका करायला तुम्ही मोकळे आहात, पण जुन्या चुका पुन्हा पुन्हा तुम्ही करू नये, हे जर तुम्ही पाळलं तर नक्कीच तुमची भाषा सुधरेल. वा, खरंच फार उत्तम सांगितलं तुम्ही. हे पुढला फोन घेऊयात. अकोल्यावरनं सागर वानखेडे आपल्या बरोबर आहे. सागरजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो सर. हा बोला सर. मला थोडी थोडी इंग्लिश बोलता येते, पण सर मी पूर्णपूर्ण बोलू शकत नाही. पूर्ण बोलण्यासाठी काय करावे सांगा सर. हा, तर आता पुढच्या टप्प्यावरती जाताना म्हणजे शब्दसाठा तुम्ही जमा केलेला आहे भरपूरसा मुबलक प्रमाणामध्ये. मी तुम्हाला सांगितलेत काय ती साधनं तुम्हाला वापरता येतील. वाक्प्रचार जर तुम्हाला सुधारवायचे असतील आणि व्याकरण सुधारवायचं असेल तर रेन अँड मार्टिन आहे, उत्तम पुस्तक आहे. नुसतं रेन अँड मार्टिन घेऊ नका, त्याच्याबरोबर एक आन्सर की येते तीसुद्धा घ्या, म्हणजे त्याने तुमचं व्याकरण आणि वाक्यरचना सुधारतील. तुम्हाला जर इंग्रजी टू इंग्रजीचा प्रॉब्लेम होत असेल आणि तुम्हाला मराठीच्या आधारे इंग्रजी शिकायचं असेल तर आपल्या महाराष्ट्रामध्ये हासुरींची फार छान पुस्तकं वगैरे उपलब्ध आहेत. ए टू झेड शॉपी या वेबसाईटवरती ती उपलब्ध आहेत, ती तुम्ही घेऊ शकता. आणि या सगळ्यांचा तुम्हाला निश्चितच खूप उपयोग होईल तुमची भाषा सुधारवायला. पण सर, या सगळ्या ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळेस मी असं ऐकलेलं आहे की रोजचं इंग्रजी वर्तमानपत्र वाचून काढणं, बरोबर इंग्रजी चित्रपट बघणं, किंवा मी माझे काही मित्र अशी बघितली की ते कार्टून्स बघतात, त्यातलं इंग्लिश जे आहे इंग्लिश कार्टून्स, याने देखील काही फायदा होतो? म्हणजे माझ्या मते तुम्हीच आज छान मार्गदर्शन करताय आणि एकदम परफेक्ट तुम्ही सांगितलं. मी जो म्हणत होतो की फंक्शनल इंग्लिशचा जो भाग आहे की हे पुस्तकी ज्ञान झालं, ते पुस्तकी ज्ञान वापरताना आपल्याला कुठेतरी आपण कचरतो. पण फंक्शनल इंग्लिश म्हणजे कॉमेंट्री इंग्रजीमधनं कशी दिली जाते किंवा इंग्रजी मूवीज, पण इंग्रजी मूवीजचा थोडा प्रॉब्लेम आहे ॲक्सेंटचा प्रॉब्लेम आहे. आपण जातो आणि नुसतं पाहतो, ऐकतो किंवा समजतो फार कमी. पण इंडियन इंग्लिश, बेस्ट स्पोकन इंडियन इंग्लिश इज ऑन क्रिकेट कॉमेंट्री. त्यामुळे आपले जे कॉमेंट्रेटर्स आहेत, हर्षा भोगले असतील, रवी शास्त्री, सुनील गावस्कर असतील, यांचं इंग्रजी जरी आपण ऐकलं इंग्रजीच्या दृष्टिकोनातनं तरी मला वाटतं खूप फायदा होईल त्याचा. ज्यांना पिक्चर वगैरे आवडतात, शाहरुख खानचं इंग्रजी अतिशय सुंदर आहे, त्यामुळे त्याचा इंटरव्ह्यू बघत असताना मला नुसताच शाहरुख खान आवडतो एवढं नाही, एवढंच नव्हे तर त्याचं तो इंग्रजी कसा बोलतोय आणि त्याने सुद्धा आपलं इंग्रजी सुधारेल. वा, काय बात आहे. आपण वेगवेगळे पैलू या भाषेबद्दल जाणून घेतोय. आणखीन बोलायचं सर आपल्याला, इथे वेळ झाली का ब्रेकची? एक ब्रेक घेऊयात. पहा फक्त आयबीएन लोकमत. इंग्लिश स्पीकिंग या विषयाला घेऊन आज टॉक टाइम मध्ये आपण चर्चा करतोय. औरंगाबादहून एक फोन आलेला आहे, मंगल राऊत आपल्या बरोबर आहेत. मंगलजी, आपला प्रश्न विचारा. हा सर, मी मंगल राऊत बोलते औरंगाबादवरून. हा बोला मंगलजी. पहिले तर मी आपले आयबीएम सर मनापासून स्वागत करते की त्यांनी असे छान कार्यक्रम आमच्या महिलांसाठी राबवलेले आहेत. थँक्यू. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला हे विचारायचं होतं की आपल्याकडे जसं खानदेशी, वराडी, घाटी अशा वेगवेगळ्या भाषा म्हणतात, तसं इंग्लिश मध्ये असे काही प्रकार आहेत का की जे भाषा अशा वापरल्या जातात? किंवा असा दुसरा प्रश्न आहे आणखी की आपण ते टॉक इंग्लिश, वॉक इंग्लिश जे अमिताभ बच्चन बोलत असतो तशा प्रकारची भाषा असते का काही? त्याविषयी मला खूप दिवसापासून उत्सुकता होती. अगदी गमतीशीर प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. इंग्लिश मध्ये असं काही बदलतं का? म्हणजे मला खूप आवडला आजचे प्रश्न, फारच छान येत आहेत. मी तुम्हाला एकच सांगेन की भक्ती बर्वे इनामदार आणि नंतर आता पुन्हा त्याचं नवीन रूपांतर आलेलं आहे ते म्हणजे ती फुलराणी हे नाटक जे आहे ते मूळ इंग्रजी नाटकावर आधारित आहे. नाटकाचं नाव आहे मूळ इंग्रजी माय फेअर लेडी,
आणि त्याही पूर्वी ते नाटक पिग्मॅलियन म्हणून जॉर्ज बर्नार्ड शॉनी लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये इंग्रजीचे वेगवेगळे प्रकार वेगवेगळे डायलेक्ट्स वेगवेगळे ॲक्सेंट्स याचा पुरेपूर त्यांनी फायदा उचलून त्याला जेवढं ह्युमरस त्याला जेवढं कॉमेडी करता येईल त्याचं करण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही निश्चित ते मूळ पिग्मॅलियन आणि माय फेअर लेडी हे त्याचं फिल्म स्क्रिप्टिंग हे नक्की वाचा. पुढला फोन घेऊयात आपण, पाहूही शकता अगदी. नाशिकवरनं पुढला फोन आलेला आहे, श्रेयस महाजन आपल्या बरोबर आहेत. श्रेयस आपला प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे की मी 10th स्टँडर्डला आहे आणि आतापर्यंत मी इंग्लिश स्कोर करण्यासाठी खूप प्रयत्न केला पण माझे इंग्लिश रायटिंग स्किल्स मध्ये मागे जात आहे, तर मी काय करावं अजून? हा जरा वेगळा विषय म्हणजे आता आपण रायटिंग वरती आलो. ठीक आहे, रायटिंग मध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्याकरण आणि वाक्यरचना. तुमचा शब्दसाठा थोडा कमी असला तरी या केसमध्ये चालेल, पण तुम्हाला व्याकरण आणि शब्द रचनेमध्ये बिलकुल चुकून चालणार नाही, तर तुम्ही त्याच्यावरती काम करा. एक आपल्या इथे चुकीची पद्धत आहे ते म्हणजे आपण लॉंग वाइंडेड सेंटेन्सेस म्हणजे खूप मोठी मोठी वाक्य आपण वापरतो, क्लॉजेस भरपूर त्याच्यामध्ये आपण वापरतो, तर तसं न करता छोटी वाक्य, सुबक छोटी सोपी वाक्य, सिम्पल शॉर्ट लँग्वेज हे जर तुम्ही वापरायचा प्रयत्न केलात तर निश्चितच चुका कमी होतील, चुका कमी झाल्याने मार्क वाढतील. सर आपण पुढला प्रश्न घेऊया. चाळीसगाववरनं मनीष पाटील आपल्या बरोबर आहेत. मनीषजी आपला प्रश्न विचारा. मनीषजी पहिले तर आपल्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि आपला प्रश्न सलग विचार. इंग्रजीमध्ये किती काळ असतात? हा काळ, वा खूप खूप मस्त प्रश्न विचारला. कदाचित तो काळ आपल्याला काळ म्हणूनच आठवण येतो. आम्ही इंग्रजी मध्ये असं म्हणतो की टेन्सेस मेक अ पर्सन टेन्स. तर सांगायचं झालं तर लोकांना जगजाहीर जे माहिती आहे ते तीनच काळ आहेत, किंवा जास्तीत जास्त प्रसिद्ध होतात ते ऍक्टिव्ह व्हॉइस मधले 12 काळ. पण ऍक्टिव्ह व्हॉइस मधल्या 12 काळांच्या व्यतिरिक्त पॅसिव्ह व्हॉइस मध्ये 8 काळ आहेत. असे टोटल 20 टेन्सेस आणि सब टेन्सेस इंग्रजीमध्ये आहेत, त्याच्या जोडीने ऑक्झिलरी वर्ब्स आहेत, आणि ह्या सगळ्यांवर जर आपण एक कमांड प्राप्त केली तर अर्ध्या इंग्रजीवरती झाली. कारण इंग्रजीमध्ये वर्ब इज कंपल्सरी, बाकी वाक्यामध्ये काही नसलं तरी चालेल पण प्रत्येक वाक्यामध्ये क्रियापद असणं फार फार गरजेचं आहे. तर ह्या दोन गोष्टींवरती आपल्याला फोकस ठेवणं फार महत्वाचं आहे. इन शॉर्ट काय, ग्रामर ग्रामर हे परफेक्ट असणं आवश्यक आहे. सर आपण आणखीन बोलणार आहोत, इथे वेळ झाली का ब्रेकची? एक ब्रेक घेऊयात, पहा फक्त IBN लोकमत. सर आपल्याकडे वेळ आता थोडा आहे, पण आणखी काही मुद्दे असेल की मला असं वाटतं त्यावर तुम्ही बोलावं, ते मुद्दे कोणते? मी दोनच गोष्टी सांगेन. सर्वप्रथम म्हणजे चुका टाळा. काही कॉमन चुका आहेत भारतीयांमध्ये होणाऱ्या. एक म्हणजे डबल्स. डबल्स याचा अर्थ कांट आणि एबल किंवा कॅन आणि एबल हे एकाच वाक्यामध्ये वापरणे, किंवा डबल पास्ट टेन्स वापरणे. फॉर एक्झाम्पल डिडंट न्यू तर डिडंट नो, एकदाच डीड हा पास्ट टेन्स आल्यामुळे पुन्हा तुम्हाला नोचा न्यू करायची आवश्यकता नाही, हे टाळणे. आणि उच्चारणासाठी सर्वोत्तम साईट म्हणजे इंटरनॅशनल फोनेटिक्स अल्फाबेट, ही IPA नावाच्या संस्थेची जी साईट आहे त्याच्यावरती तुम्हाला RP रिसिव्ड प्रोनन्सिएशन सगळ्यात चांगले मिळतील. उच्चारण सुधारा म्हणजे तुमची भीती कमी होईल आणि तुम्ही फार चांगलं इंग्रजी बोलू लागाल. पण या वेबसाईट तिथे जाऊन आपल्याला प्रोनाऊन्सिएशनच्या बाबतीत मार्गदर्शन मिळतं का? हो निश्चितच. IPA इज इंटरनॅशनल फोनेटिक्स अल्फाबेट. याच्यामध्ये तुम्हाला जी जागतिक स्तरावरती उच्चारण शैली स्वीकारली गेलेली आहे ती उच्चारण शैली तुम्हाला शिकायला मिळेल. म्हणजे तुम्हाला ही भीती वाटणार नाही की माझं इंग्रजी जे आहे ते इंडियन इंग्लिश ॲक्सेंट आहे त्याच्यावर कशी मात करता येईल. तर इथे नक्की जा तुम्ही आणि त्यांचे एक्झरसाइजेस आहेत, त्यांचे ऑडिओ रेकॉर्डिंग्ज आहेत, ते ऐका. तसंच मगाशी तुम्ही सांगितलं होतं की पाहिल्याने सुधरेल का, वेगवेगळ्या प्रकारचे लर्नर्स असतात, काहींचं पाहून सुधरतं, काहींचं ऐकून सुधरतं, आणि काहींनी प्रत्यक्ष रोल प्ले किंवा ड्रामा स्वतः भाग घेतल्याने सुधरतं. यू आयडेंटिफाय विच काइंड ऑफ अ लर्नर यू आर, आणि तुम्ही ज्या प्रकारचे लर्नर असाल त्या हिशोबाने तुम्ही प्रयत्न करा. निश्चित प्रयत्न करा, रोजच्या रोज प्रयत्न करा. लिमिटेड बट कमिटेड टाईम, दॅट इज गोईंग टू इम्प्रूव्ह युअर इंग्लिश.
धन्यवाद सर या सगळ्या मार्गदर्शनाबद्दल. मला असं वाटतं या सगळ्या वेगवेगळे मुद्दे जाणून घेतल्यानंतर निश्चितपणे इंग्लिश बोलण्याबद्दलचा जो आपला आत्मविश्वास आहे तो वाढलेला असणार यात काही शंका नाही. यानंतर आजच्या टॉक टाईममध्ये आपण इथेच थांबूयात. पहा फक्त IBN लोकमत.